भेटलं हर्षल आणि वहिनी, लग्नानंतर आता भेटलंय. आपला म्हैसूर मसाला डोसा सुद्धा येईल. चीज मसाला डोसा, अरे चीज मसाला डोसा ऑर्डर केलाय. म्हैसूर मसाला मी किती विसरतो हिला विचारू शकता? खूप विसरतो. आणि या मोटो ब्लॉगिंग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपले व्हिडिओज का नाही येत आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवारी मी आणि अन्वी चाललो आहे शॉर्ट राईडसाठी. आणि जास्त काही आता इंट्रोडक्शन देत नाही आहे, तर बघूया कुठे जायचं हे अजून नक्की नाही. सकाळी लवकर निघायचं होतं, पण आता वाजले सकाळचे 9:30 झाले आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रिटर्नसुद्धा यायचं आहे. तर आपली बर्गमॅन रुस्तम फुल रेडी आहे. तर आता बघूया आपण कुठल्या डेस्टिनेशनला जातो आहे आणि कसं काय आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि या मोटो ब्लॉगिंगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपले व्हिडिओज का नाही येत आहेत, कारण बरेच दिवस झाले मी रेग्युलर नाही आहे यूट्यूबवर आणि मोटो ब्लॉगिंग किंवा कुठेही गडकिल्ल्यांचे व्हिडिओ का नाही येत आहेत. तर ते आपण मोटो ब्लॉगिंगमध्ये तुमच्याशी मी डिस्कस करतो. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण मोटो ब्लॉगिंग करतो आहे, कारण पावसामुळे आपल्याला कुठे काय बाहेर जाता आलं नव्हतं. आणि आता सध्या 2-3 दिवस मुंबईमध्ये पाऊस नाही आहे आणि वातावरणसुद्धा सुंदर आहे, तर म्हटलं थोडंसं शॉर्ट राईडला जाऊया. आणि आता गणपती बाप्पा पण आपले जवळ येत आहेत, आपल्या गणपती बाप्पाचं सुद्धा आगमन होणार आहे. तर सध्या आपण त्या थोड्या कामामध्ये बिझी आहोत, कारण थोडीशी रिहर्सल प्रॅक्टिस, कारण जसं तुम्हाला माहिती आहे गणपतीचा बँड आहे माझा, तर त्या बँडमध्ये नंतर थोडीशी नवरात्रीची प्रॅक्टिस सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे कसं रविवारचे ना रिहर्सल्स वगैरे असतात आणि आजची रिहर्सल जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे, त्याच्यामुळे मला बाहेर जायला थोडंसं मिळत आहे. आणि बऱ्याच 1 महिन्यापासून मी अन्वीला कुठे नेलं नाही आहे, तर ती पण म्हणत होती की आज जर तू मला कुठे नेलंच नाही तर मी तुझ्याशी बोलणारच नाही असं. तर म्हटलं तिला पण जरा बाहेर फिरून येऊया. आणि आपल्या रुस्तमला पण कुठे आपण घेऊन गेलो नव्हतो, तर ती पण जरा नाराज होती आपल्यावर. आणि तिची हल्लीच जी आपण सर्व्हिसिंग केली तिचासुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, तर तोसुद्धा कसा वाटला नक्की सांगा. त्याच्यानंतर आपण व्हिडिओ टाकला होता की पंक्चरचा, पंक्चर कसं मी घरी काढलो होतो तोसुद्धा कसा वाटला सांगा. आणि आता बघूया, डेस्टिनेशन तर काही फिक्स नाही आहे कुठे जायचं आहे. 100-120 किलोमीटरची रिटर्न राईड मारून आपण येणार आहोत. आणि संध्याकाळीसुद्धा गणपतीचं पाठपूजन, पाद्यपूजन वगैरे आहे, तर त्याचेसुद्धा आपलं जे दुसरं चॅनल आहे बँजो पार्टी मुंबई करून, ते सुद्धा आपलंच चॅनल आहे. जर ते सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल, जर तुम्ही बँजो प्रेमी असाल तर नक्की ते सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा. तर त्याचेसुद्धा आपल्याला व्हिडिओज करायला जायचं आहे. तर 6 वाजेपर्यंत आपल्याला दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, त्यामुळे आपल्याला आपला 4-5 तासात फिरून यायचं आहे. तर चला बघूया आजचा व्हिडिओ कसा काय होणार आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आधी आपल्या रुस्तमचं पोट भरूया. या पेट्रोल पंपला खूप माणसं कामाला आहेत. तर आता आपल्या रुस्तमचं सुद्धा पोट भरलं आहे, टँक फुल केलाय. आणि आता डेस्टिनेशन तर माहिती नाही कुठे चाललो आहे, पण वाशीच्या इथून आपण डिसाईड करू की मुंबई गोवा हायवेने जाऊ की शेडुंग मार्गे आपण पुढे जाऊ, बघूया. अजून काही नक्की नाही, पण तोपर्यंत मी बोलतो की आपले व्हिडिओज का रेग्युलर नाही आहेत. तर मित्रांनो, आपली शेवटची राईड झाली होती माळशेज नाणेघाटची. तर मित्रांनो, माझी शेवटची राईड झाली होती माळशेज नाणेघाटची. त्याच्यानंतर आपण काय सोलो राईड किंवा ग्रुप राईड काहीच नाही केलेलं आहे, काही ट्रेकिंगचे व्हिडिओज आले. आपण माळशेज घाटाची राईड केली होती जुलैच्या सुरुवातीला, जो पहिला रविवार आला होता त्या दरम्यानच केली होती. आणि त्याच्यानंतर पाऊस इतका वाढला ना, तो माळशेज घाटसुद्धा बंद झाला. त्याच्यानंतर आम्ही रायगडला गेलो होतो ग्रुप ट्रेक घेऊन, तर त्याच्यानंतर पाऊस वाढल्यामुळे महाडमध्ये पाणी भरलं. रायगडच्या इथेसुद्धा रस्ता खचल्या कारणाने तिकडेसुद्धा जाता नाही आलं. म्हणजे आपल्या नशिबात जे काही
जाण्याचे योग होते ते पावसाच्या आधीच झाले होते, मुसळधार पावसाच्या आधी। तर आता पाऊस मस्त शांत झालेला आहे थोडा, तर म्हटलं एक महिन्याने का होईना आपण थोडीशी मोटो ब्लॉगिंग करूया। आणि सध्या प्रॅक्टिस माझी जरा सुरू आहे बँजोच्या हिशोबाने, बँडच्या हिशोबाने। जरा गणपतीचा माहोल आता सर्वत्र येतोय, तर हळूहळू सर्वत्र मुंबईमध्ये आणि इतर आपल्या कोकणामध्ये सुद्धा गणपतीची लगभग सगळी सुरू झालेली आहे। आणि आपला कोकणकर उत्साही झालेला आहे आपल्या बाप्पाला घरी आणण्यासाठी। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये होलसेल मार्केट आहे। जर तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे त्या होलसेल मार्केटचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि माझा एक दुसरा विचार आहे, कारण मला तर आता राईडसाठी जास्त बाहेर निघायला नाही मिळणार, तर मी असा विचार करतो आहे की मधल्या वेळेमध्ये जसा वेळ मिळेल तसा गणपतीचे कारखाने, त्याच्यानंतर जिथे स्वस्त दरामध्ये काही वस्तू मिळतील, पूजेचं साहित्य असेल किंवा गणपतीचे मखर्स वगैरे असतील, तर ते सगळं कवर करण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन असा मी विचार करतो आहे। तर ते व्हिडिओजसुद्धा तुम्ही नक्की पहा, त्या व्हिडिओजनासुद्धा तुम्ही नक्की प्रेम द्या। आणि माझ्या थ्रू जर तुम्हाला काही मदत मिळाली, तुमचे काही पैसे वाचले, तर खूप छान वाटेल, कारण तुमचा ऑलराऊंडर भाऊ प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो। कारण जर तुम्ही माझं चॅनल बघितलं असेल तर तुम्हाला एक सलग एकाच कंटेंटवर व्हिडिओ नाहीच मिळणार, ते मलासुद्धा माहिती आहे। कारण आपण रायडिंग करतो, आपण बँड प्ले करतो, म्युझिशियन आहोत आपण म्हणजे मी, आणि त्याच्यानंतर आपण ट्रेकिंगसुद्धा करतो, म्हणजे बरंच काय काय आपण करतो। त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत आणि त्यामुळे जो बघणारा ऑडियन्स आहे तोसुद्धा आपल्याला ऑलराऊंडर असा लाभलेला आहे। असा प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक आवडीचे व्हिडिओ बघणारे असे माझे प्रेक्षक आहेत। आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी मला काम करायचं आहे, कारण एकच कंटेंट घेऊन मी कमी वेळामध्ये पुढे जाऊ शकतो, कारण एकच कंटेंट बघणारे लोक खूप असतात, पण सर्वच वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट दाखवणारे फार कमी असतात। त्याच्यामुळे मला असं ऑलराऊंडर कंटेंट क्रिएटर बनायचं आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न सतत करत असतो, कधी वेळ मिळतो कधी वेळ नाही मिळत। तर असंच प्रेम तुमच्या मराठमोळ्या भावावर, एका कोकणी यूट्यूबरवर तुम्ही करा। मंडळी बऱ्याच दिवसांनी राईड करतो आहे पण असं वाटत नाही, कारण आपला रुस्तमचा परफॉर्मन्स जो आहे ना एक नंबर ताबडतोड आहे। आणि आता आपण 45 ते 50 मिनिटात पोचलो आहे वाशीच्या टोल नाक्याला। आणि खूप दिवसांनी राईड करतो आहे ना, तर रुस्तमला चालवायला सुद्धा स्ट्रेच करायला खूप मजा येते। क्या बात आहे, मित्रांनो वातावरण बघा ना कसलं क्षणामध्ये लगेच चेंज झालं। आता ऊन होतं आणि लगेच असं मळब आलं, आय थिंक पाऊस पडत असावा पुढे। तर पाऊस आला तर परत आपल्याला रेनकोट घालण्यासाठी थांबावं लागेल, पण असं वातावरण पाहिजे, मग जास्त गरम नाही जास्त दमट नाही, मस्त थंड वाटते आता। आणि रुस्तम आपली काय परफॉर्म करते यार, एक नंबर। तर ज्या गोष्टीचं टेन्शन वाढत होतं तेच आता समोर आलं आहे, म्हणजे पाऊस आलेला आहे। तर आता काय करायचं, रेनकोट घालायचा, ते सिग्नलच्या इथे खाली थांबूया आपण आणि बघूया। बापरे जोरातच आला हा, नजारा एन्जॉय करा।
तर मित्रांनो आता 11:30 होत आलेत आणि आता आम्ही पोहोचलोय JNPT ला आणि JNPT वरून कुठे जायचं माहीत नाही, मुंबई गोवा हायवेला जाऊ किंवा सरळ पुणे मार्गाने जाऊ, पण जास्त आता आपण राईड नाही करणार आहोत. 25-30 किलोमीटर नंतर आपण ब्रेकफास्ट करायला थांबू आणि ब्रेकफास्ट करून परत आपल्या रिटर्न जर्नीला सुरुवात करू. तर या राईडला आम्ही नाव देण्याचं ठरवलंय की ही शॉर्ट ब्रेकफास्ट राईड होती. आणि शॉर्ट ब्रेकफास्ट राईड तुम्हाला कशी वाटते नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि आता मी 360 कॅमेरा लावलेला आहे, तर बघू आपल्या 360 कॅमेरामध्ये कसे काय व्ह्यूज येतात आहे. आणि चला आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया. तर मित्रांनो आपली ही शॉर्ट राईड आम्ही पनवेलपर्यंत केली आहे आणि पनवेलला शिवसागर हॉटेल आहे. तर पनवेलवरून जेव्हा तुम्ही बायपास होता, इथून क्रॉस होता, तेव्हा इथे शिवसागर फूड मॉल करून आहे. तर इथून जेव्हा पण आपण अलिबागचा राईड केला किंवा मुंबई गोवाला आपल्या कोकणात गेलो किंवा पुण्यामार्गे शेडूंग मार्गे आपण पुण्याला गेलो, तर हे हॉटेल फक्त मी बघायचो, पण कधीतरी इथे खाण्याची थांबण्याची इच्छा होती. तर आज बघूया, इथे आपण नाश्ता ऑर्डर केलेला आहे आणि नाश्त्यामध्ये आपण चीज डोसा ना, हां चीज मसाला, चीज मसाला डोसा ऑर्डर केला आहे आणि पावभाजी ऑर्डर केला आहे. तर पावभाजी आली आपली, तर बघून तर एकदम टेम्पटिंग वाटते आणि आपल्या आवडीचं फेवरेट असं चीज जबरदस्त. ये स्पून भी लगा दिया, हाँ स्पून भी डाल दिया. सर बोगिया टेस्ट कैसी है? खूब गर्म है. इतका गरम आहे की बोलवलं पण नाही जाते. तर ही शॉर्ट राईड तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आणि दुसरं म्हणजे आम्ही हे DCAPLON मधून ना जे ट्रेकिंगचं टी शर्ट घेतलेलं आहे आणि ते दोन्ही कलर मॅच आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला आमचा जो आजचा पेहराव आहे जो आम्ही मॅचिंग केला आहे ती सुद्धा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण पावभाजी खाऊया आणि आता आपला म्हैसूर मसाला डोसा सुद्धा येईल. चीज मसाला डोसा ऑर्डर केलाय, म्हैसूर मसाला. मी किती विसरतो हिला विचारू शकता? खूप विसरव, खूप म्हणजे खूप. मला सगळ्या गोष्टी आठवण करून द्याव्या लागतात. मी मेमरी कार्ड आहे त्याच. मी हिला मेमरी कार्ड बोलतो, म्हणजे जरी घरी मला काय सुचलं नाही ना कुठे काय ठेवलं, तर मी हिच्या ऑफिसमध्ये फोन करतो, अरे हे कुठे ठेवलं आहे, मग ती सांगते अरे हा ड्रॉवर उघड याच्यामध्ये आहे, हे कपाट उघड याच्यामध्ये आहे. तर हे माझं मेमरी कार्ड आहे. आणि तू विजर बोळा. तर या आता खायला खूप भूक लागली आहे. चला आता खाऊया. संभाजी, काय नाव तुझं? दिलीप. दिलीप किती वर्ष काम करतो इथे?
दिलीप, मिस्टर दिलीप कुमार। तर मित्रांनो, फायनली आता नाश्ता करून झाला आणि आम्ही थांबलो होतो साई फूड मॉल, श्री साई फूड मॉल, आणि हा पनवेलच्या कॉर्नरला आहे। तर पेटभर नाश्ता करके अभी आम निकल रहे, तर आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय। तर पुढचा व्हिडिओ कसा वाटेल नक्की एकदा कमेंट करून सांगा। तर चला आपल्या राईडला सुरुवात करूया। तर मंडळी कसे वाटतात आपले 360 शॉट एकदा नक्की कमेंट करून सांगा। तर आता आपण JNPT रोडला आहोत आणि काय हिरवळ आहे यार, जबरदस्त। आणि इथे मित्रांनो ना, नवी मुंबई विमानतळाचं काम अगदी जोरात सुरू आहे। एकदम सगळे JCB वगैरे पूर्ण काय म्हणतो आपण, मैदान लेवलिंगचं जबरदस्त असा विमानतळ बनणार आहे इकडे। आणि नवी मुंबईकरांसाठी येत्या वाटत नाही 2-3 वर्षामध्ये खुश खबर येऊ शकते। आणि तुमच्या भावाची मोटो ब्लॉगिंग कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा। मित्रांनो, जेव्हा तुम्ही या सायन पनवेलच्या टोल नाक्याला येता ना, तेव्हा तुमची गाडी आहे ना राईटला ठेवा, कारण इथून जर तुम्हाला नसेल जायचं तर राईटमधून तुम्ही फटाफट निघू शकता या 4-व्हीलरमधून। कारण 4-व्हीलरसाठीचे टोल बंद आहेत, तर तुम्ही निघू शकता इथून। मित्रांनो, बोलता बोलता माझ्या गोप्रोकडे लक्षच नव्हतं, कारण गोप्रो ऑनच नव्हता होत। तर परत साईडला थांबून बॅटरी काढली, परत रिइन्सर्ट केली, कारण हे आता हल्ली खूप होतं आहे माझ्या गोप्रोमध्ये। त्याच्यामुळे माहिती नाही आपला गोप्रो आपल्याला नवीन खर्च काय देतो आहे काय। तर राईड तर आपली मस्तच झाली। आपली बडबड तर तुम्हाला आवडते, त्याच्यामुळे तर तुम्ही आपले व्हिडिओ बघता। कशी वाटते आपली एंटरटेनमेंट नक्की सांगा। आणि हा सुद्धा मित्रांनो, हा नवीन ब्रिज बनवला आहे, त्याच्यामुळे आपल्याला जी खालची ट्रॅफिक होती, इथून लेफ्टला रस्ता तर तुम्ही चुनाभट्टी वगैरे साईडला जाल, आणि राईटला गेलात तर पवई ठाणा वगैरे जाल तुम्ही। तर या ब्रिजमुळे खूप ट्रॅफिक पण वाचली, टाईम पण वाचला, आणि खूप वेळ लागायचा हे क्रॉस करण्यासाठी। तर मंडळी, आजचे रविवारची शॉर्ट ब्रेकफास्ट राईड आमची कंप्लीट झालेली आहे, आणि घरापासून पनवेलपर्यंत आम्ही डोसा खायला गेलो होतो, आणि ही राईड टोटल 130 किलोमीटरची झाली आहे। तर ही राईड संपूर्ण तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया असंच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घेतो तुमचा राम राम।